जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही जर सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असाल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं तुमचं शिक्षणसुद्धा झालेलं असेल किंवा तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा मित्र किंवा मैत्रिणी किंवा संबंधित कोणी पण नातेवाईक जर सिव्हिल इंजिनियर असेल आणि त्यांना हा प्रश्न पडला असेल की माझं आता सिव्हिल इंजिनिअरिंग सुरू करायचं आहे किंवा माझं आता सिव्हिल इंजिनिअरिंगचं एज्युकेशन संपलेलं आहे, मग आता मी कोणता बिझनेस करावा किंवा यामध्ये पुढे काय करिअर ऑप्शन आहे, यासंबंधी जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी हे देऊ इच्छितो की सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता, यासंबंधी मी डिटेलमध्ये एक प्लेलिस्ट बनवलेली आहे किंवा मी म्हणू शकतो की एक व्हिडिओचा सेट आहे, त्यामध्ये प्रत्येक करिअरबद्दल डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर ती सिरीज बघितली नसेल, प्लेलिस्ट जर बघितली नसेल, तर हा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुम्ही सर्वप्रथम ती प्लेलिस्ट पूर्णपणे बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजणार की एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही काय काय करू शकता, आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा। कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिलेल्या सर्व ऑप्शनपैकी किंवा आपल्याकडे आज जे ऑप्शन आहेत सिव्हिल इंजिनियर म्हणून पुढे भविष्यात करिअर म्हणा किंवा बिझनेस करण्यासाठी, तर कोणकोणत्या आहेत, त्यापैकी जर एकच निवडायचा आहे तो नेमका कसा निवडायचा, ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक क्वेश्चन दिसत असेल, खूप सारे क्वेश्चन आहेत, 12 क्वेश्चन आहेत आणि त्यांचे आन्सर म्हणजे उत्तर दिलेले आहेत। बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जर ती पूर्ण लिस्ट बघितली आणि आता तुम्हाला माहीत झालेलं आहे की जवळपास 10 ते 12 ऑप्शन आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर करिअर किंवा बिझनेस करण्यासाठी, पण मला त्यापैकी एकच निवडायचा आहे, तर मग मी तो कसं निवडणार। आपण इथं उदाहरणार्थ म्हणून RCC डिझायनर हा जो बिझनेस आहे किंवा करिअर आहे यासंबंधी आपण एक ऑप्शन ठेवलेला आहे की हा माझ्यासाठी योग्य आहे किंवा नाही। तर यासाठी तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या एरियामध्ये जिथे तुम्ही बिझनेस करू इच्छिता तिथे करंटली डिमांड किती आहे, म्हणजे तिथं कामं किती येतात RCC या कामासंबंधी, ठीक आहे। आता मी इथं उत्तर दिलेलं आहे लो, म्हणजे खूप कमी प्रमाणात कामं येतात, ठीक आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की ठीक आहे, आता कमी कामं आहेत पण फ्युचर डिमांड वाढेल का, फ्युचरमध्ये या कामाला महत्त्व येईल का, तर माझं उत्तर मी इथं दिलेलं आहे लो, की अपेक्षा नाही आहे की यामध्ये वाढसुद्धा होणार, ठीक आहे। हा झाला एक मुद्दा। त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा की या फील्डमध्ये मी जिथं काम करू इच्छितो तिथं कॉम्पिटिशन किती आहे, मी उत्तर दिलेलं आहे व्हेरी हाय। हे बघा, ही सर्व उत्तरं तुम्हाला स्वतः माहिती गोळा करून द्यायची आहे, ठीक आहे। आता मी उदाहरणार्थ इथं उत्तर दिलेलं आहे की व्हेरी हाय, म्हणजे खूप जास्त प्रमाणात कॉम्पिटिशन आहे, ठीक आहे। त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की पर केसमध्ये किती पैसे कमावतो किंवा अर्निंग मिळते। बघा, मी इथं महिन्याला किंवा वर्षाला किती कमवत आहो पण या पॉईंटने विचार नाही करणार बिझनेसमध्ये, ठीक आहे। कारण की जेव्हा आपण काम करतो किंवा सर्व्हिस देतो त्यामध्ये आपण ॲज अ सिव्हिल इंजिनियर सांगत आहोत, ते एखाद्या केसप्रमाणे किंवा एखाद्या साईटप्रमाणे असते, ठीक आहे। त्यामुळे मी RCCच्या बाबतीत इथं एका केसमध्ये किती मिळतील, आता मी इथं जे उत्तर दिलेलं आहे 5000 हे करेक्ट आहे असं नाही आहे, मी एक उदाहरण म्हणून सांगत आहो। हे उत्तर कमीसुद्धा, म्हणजे ही अमाऊंट कमीसुद्धा असू शकते किंवा जास्तसुद्धा असू शकते, ते किती आहे हे तुम्हाला शोधावं लागेल। आणि ते कसं शोधायचं, तर त्या केसमध्ये बेसिकली तुम्हाला तुमच्या एरियामध्ये थोडं फिरावं लागेल, इंजिनियर आर्किटेक्टना भेटून एक अंदाजे ही जी रक्कम आहे तुम्हाला बघावी लागेल की किती चार्जेस मिळतात एका किंवा किती फीज मिळते एका RCC ड्रॉईंगसाठी, ठीक आहे। पुढील प्रश्न असा की इनिशियल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जर आपल्याला हा बिझनेस सुरू करायचा आहे तर स्टार्टिंगला यामध्ये काही इन्व्हेस्टमेंटची गरज आहे का, आणि जर ती असेल तर किती। उदाहरणार्थ मी इथं 50000 लिहिलेलं आहे। आता मी 50000 का लिहिलं, की मी असं इथं गृहित धरत आहो की मी ऑफिस सेटअप नाही करत आहो, त्या जागी फक्त मी एक चांगला लॅपटॉप घेत आहो जो मला RCC डिझायनिंगसाठी कामी येणार आहे, ठीक आहे। त्यामुळे मी इथं फक्त 50000 इन्व्हेस्टमेंट लिहिलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा की या बिझनेसमध्ये किंवा या करिअरमध्ये तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट आवश्यक आहे। बघा, आपण इंटरेस्टची गोष्ट नाही करत आहोत, मला कोणते सब्जेक्ट आवडतात हा पुढील प्रश्न आहे। सध्या प्रश्न हा आहे की जर तुम्हाला RCC डिझायनर व्हायचं आहे तर खरोखर कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला शिकावे लागतील किंवा येणे तुमच्या, म्हणजे तुम्हाला त्याबद्दल माहिती असणे अपेक्षित आहे। शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे डिझायनिंग सब्जेक्ट्स, पण हे डिझायनिंग सब्जेक्ट कोणते हे तुम्हाला पूर्ण डिटेलपणे माहिती काढावी लागेल। बघा, तुमच्यापैकी काही लोक म्हणतील की सर तुम्ही आम्हाला माहिती काढायला सांगता, बघा तुम्ही आता सिव्हिल इंजिनियर झालेले आहात, ठीक आहे, त्यामुळे ही माहिती काढणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे जर सिव्हिल इंजिनिअरिंग तुमची झालेली असेल तर, ठीक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न असा की आता ठीक आहे, आपल्याकडे एक सब्जेक्टची लिस्ट आलेली आहे, उदाहरणार्थ सॉम टॉम हे काही डिझायनिंगचे सब्जेक्ट आहे, मी तेच तुमच्यासमोर सांगत आहोत, ठीक आहे। हे त्यानंतर अदर डिझायनिंग सब्जेक्टची आपल्याकडे लिस्ट आलेली आहे। आता पुढील प्रश्न असा आहे की या सब्जेक्टमध्ये मला इंटरेस्ट आहे का, मला हे सब्जेक्ट आवडतात का।
आता मी तो उत्तर दिलेलं आहे होय, ठीक आहे, तुमचं उत्तर जे खरं असेल ते आपल्याला इथं लिहायचं आहे. बघा ही लिस्टमध्ये आन्सर देताना आपल्याला काही ही चार चौघांना लिस्ट दाखवायची नाही आहे, ही स्वतःसाठी बनवलेली लिस्ट आहे, त्यामुळे यामध्ये खरी खरी माहिती लिहायची आहे. मी इथं लिहिलं की यस मला या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे. पुढील प्रश्न असा आहे की नेमकं जर मला RCC डिझायनर व्हायचं आहे तर माझं क्वालिफिकेशन काय असणे अपेक्षित आहे किंवा माझी एज्युकेशन काय असणे अपेक्षित आहे, शिक्षण काय असणे अपेक्षित आहे. तर मी इथं लिहिलेलं आहे ME किंवा MTech, ठीक आहे, जे पण लागू असेल ते, ठीक आहे. आता यामध्ये प्रश्न असा आहे की माझ्याकडे तेवढा वेळ आहे का, हा सुद्धा एक प्रश्न ॲक्च्युली मी यामध्ये ॲड करायला पाहिजे होता, पण आपण तो प्रश्नसुद्धा घेऊ की जर माझी डिग्री झालेली असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल, आता डिझायनर जर व्हायचं आहे RCC डिझायनर तर ME किंवा MTech तर पाहिजेच, मग तेवढा वेळ माझ्याकडे आहे का किंवा तेवढा पैसा माझ्याकडे आहे का की मी MTech करणार किंवा स्ट्रक्चरमध्ये ME किंवा MTech करणार, या प्रश्नाचे सुद्धा उत्तर तुम्हाला इथं लिहायचं आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न म्हणजे असा की या कामासाठी किंवा या बिझनेससाठी मिनिमम किती वर्षाचा अनुभव तुम्हाला अपेक्षित आहे, एक्सपिरियन्स किती हवा. आता मी इथं एक वर्ष लिहिलेलं आहे, ही माहिती तुम्ही जेव्हा संबंधित व्यक्तींसोबत चर्चा कराल, म्हणजे RCC डिझायनर किंवा इंजिनियरसोबत, तेव्हा ही व्हॅल्यू तुम्हाला, म्हणजे हे जे अनुभव आहे हा वर्ष किती आहे हे तुम्ही सांगू शकता. मी माझ्या माहितीनुसार फक्त इथं एक वर्ष लिहिलेलं आहे, कोणाबाबतीत एक किंवा दोन वर्षसुद्धा असू शकतं, ठीक आहे. हे आपण यासाठी लिहित आहोत कारण की आपल्याला एक वर्ष अनुभव घ्यावाच लागेल. जरी समजा उदाहरणार्थ माझा ME किंवा MTech जर झालेला आहे तरीसुद्धा मला एक वर्ष द्यावं लागेल, म्हणजे इथं आपल्याला एक अंदाज येणार की माझ्याकडे तेवढा वेळ आहे का, ठीक आहे. पुढील प्रश्न म्हणजे असा की या करिअरसाठी किंवा या बिझनेससाठी मला काही रजिस्ट्रेशन करावे लागते का. होय, मी उत्तर दिलेलं होय, कारण की RCC डिझायनर म्हणून तुमचं शिक्षण झालं किंवा अनुभव आहे, फक्त या बेसिसवर तुम्हाला ड्रॉइंग मिळत नाही, तुमच्याकडे नगरपालिका महानगरपालिकेचं रजिस्ट्रेशन असणेसुद्धा अपेक्षित आहे, त्यामुळे ही माहितीसुद्धा काढावी लागेल. कारण आपल्याला त्यावरून हे लक्षात येणार की आपल्याकडे संबंधित रजिस्ट्रेशनसाठी डॉक्युमेंट्स गोळा करावे लागतील, त्यानंतर वेळ आणि पैसा द्यावा लागेल, त्यामुळे ही माहितीसुद्धा इथं क्लिअर होऊन जाणार. पुढील प्रश्न फार महत्त्वाचा आहे, स्किल रिक्वायरमेंट, म्हणजेच काय की कोणकोणती कौशल्य तुमच्यामध्ये असणे अपेक्षित आहे. बघा ही लिस्ट मी फार इथं शॉर्टकटमध्ये समजून सांगायचं आहे म्हणून दोनच गोष्टी लिहिलेल्या आहे की मॅन्युअल डिझायनिंग आलं पाहिजे, त्यानंतर सॉफ्टवेअरवर काम करता आलं पाहिजे, ठीक आहे. ही लिस्ट तुम्ही जेवढी जास्तीत जास्त आणि डिटेलमध्ये बनवाल तेवढं चांगलं राहणार. मी उदाहरणार्थ सांगतो की यामध्ये आणखीन एक स्किल सेट ॲड होतं, ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट, ठीक आहे, त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कम्युनिकेशन. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त स्किल तुम्ही कलेक्ट करू शकता, काय काय आवश्यक आहे ते तर लिहा. त्यानंतर तुमच्या लक्षात येणार की यापैकी आपल्याकडे कोणकोणत्या स्किल्स आहेत आणि कशावर काम करणे गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न की चला ठीक आहे, आपण ही 11 क्वेश्चनची उत्तरं मिळवली, सर्व बरोबर आहे. हे उत्तर मिळवल्यानंतर आणखीन एक प्रश्न स्वतःला विचारा, तो म्हणजे असा की हे करिअर सोडून माझ्याकडे आणखीन कोणतं ऑप्शन आहे का यापेक्षा चांगलं, ठीक आहे, यापेक्षा जास्त कमाई होणारं, त्यानंतर यापेक्षा मी जास्त वेळ देऊ शकतो किंवा माझी इच्छा आहे, इंटरेस्ट आहे, असं कोणतं करिअर आहे का. उदाहरणार्थ मी उदाहरणार्थ फक्त इथं गव्हर्नमेंट जॉब लिहिलेलं आहे. तुमचं हे उत्तर व्हॅरी होऊ शकतं, तुमचं दुसरं काही असू शकतं, बिल्डिंग प्लॅनिंग असू शकतं, 3D ड्रॉइंग असू शकतं, पण एक लक्षात ठेवा, जेव्हा 12व्या क्वेश्चनवर तुम्ही याल एनी अदर बेटर ऑप्शन, म्हणजे यापेक्षा काही चांगले ऑप्शन आहे का, त्यावेळी हे जे ऑप्शन तुम्ही लिहाल ना याचीसुद्धा तुम्हाला याच पद्धतीने, जसे आपण RCC डिझायनर संबंधी माहिती काढलेली आहे किंवा हे 12 क्वेश्चन विचारले, त्याचप्रमाणे त्यासाठीसुद्धा हे सर्व प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील. म्हणजे असं नाही आहे की काही पण लिहून दिलं, कारण आपण जर बेटर ऑप्शन म्हणत आहोत तर या ऑप्शनला RCC डिझायनरचे जर कॅन्सल करत आहोत तर आपल्याकडे संपूर्ण माहिती पाहिजे जो आपण अदर ऑप्शन दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं गव्हर्नमेंट जॉब टाकलेला आहे, तर मी जर गव्हर्नमेंट जॉब इथं ॲड केलेला आहे तर माझ्याकडून अपेक्षित आहे की मला गव्हर्नमेंट जॉब हे करिअरबद्दल पूर्ण माहिती असणे अपेक्षित आहे, तेव्हाच तो ऑप्शन इथे टाका. जर तुमच्याकडे कोणताच ऑप्शन नसेल की आता माहिती नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की नाही RCC डिझायनरपेक्षा काहीही बेटर नाही आहे, त्या केसमध्ये तुम्ही इथं नो लिहिलं तरी चालेल. आणि सर्वात शेवटची स्टेप म्हणजे काय की हा टेबल पूर्णपणे बघा, या टेबलमध्ये क्वेश्चन कोणताही कमी करू नका, उलट ॲड करू शकता. जसं मी टाईम संबंधी सांगितलं, पैशासंबंधित सांगितलं, हे सर्व टेबल्स तुम्ही स्वतःसुद्धा ॲड करा, ठीक आहे. त्यानंतर स्वतःला हा पूर्ण टेबल प्रिपेअर झाल्यानंतर स्वतः बारीकपणे एक थोडं शांतपणे या टेबलकडे बघा, स्वतः एक निर्णय घ्या, तुमच्या आईवडिलांसोबत किंवा तुमचे जे जवळचे किंवा संबंधित हुशार व्यक्ती असतील या फील्डमधले त्यांना तो दाखवा, ज्यांना तुम्ही दाखवू शकता, ठीक आहे, मन ज्यांच्याकडे तुम्ही मोकळं करू शकता त्यांना ही लिस्ट दाखवा, आणि मग निर्णय घ्या की हे हा करिअर आता किंवा हे करिअर माझ्यासाठी योग्य आहे की नाही. पण एक नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही फायनल कराल की हो मला हे करिअर आता करायचं आहे, त्यावेळी मागं हटण्याची काही एक गरज नाही किंवा अशी पाळी येऊ देऊ नका, कारण आपण वेळ काढून ही पूर्ण लिस्ट बनवत आहोत, संपूर्ण माहिती काढत आहोत,
आधी वेळ द्या या गोष्टीला, 2-3 महिने, मी तर म्हणणार की 3-4 महिने गेले तरी चालतील, पण एक वेळा जर उत्तर निश्चित केलं की मला हे करिअर करायचं आहे, मग त्यामध्ये फक्त समोर बघण्याचीच दृष्टिकोन ठेवा, मागे वळण्याची म्हणजे प्रयत्नसुद्धा करू नका. हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि मला अपेक्षा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला मदत होईल. संबंधित व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा मदत होईल. धन्यवाद.